हे आपलं अन्न आहे पहिलवाने कुस्ती खेळायची त्या गावामध्ये. आता बी यांची तब्येत बघा कशी, जवळपास 75 वय यांचं, याच्यामध्ये मासे असतील, ते मासे पकडायची दोरी आणायची असते रे, मग चला आणायचं का. आपला भाऊ गेला मध्ये ऊस तोडण्यासाठी, तसं आपलं शेत नाही, हे दुसऱ्याचं शेत आहे, दुसऱ्याच्या शेतावरती आम्ही ढाका टाकलेला आहे, ढाका म्हणजे 4-5 ऊस तोडण्यासाठी आलेलो आम्ही. हा तुटला तर गावाच्या डॅम वरती आलो मी, आणि डॅम वरती पाणी चांगलंच आहे. मुसळधार पाऊस सुरू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, हा दुसरा दिवस आहे. काल मी लातूरवरून गावाकडे आलो, लातूरवरून गावाकडे येत असताना रस्त्याने मुसळधार पाऊस लागला आम्हाला. इतका पाऊस होता ना, गाडी चालवत असताना समोरचं काहीच दिसत नव्हतं. जवळपास ते पाऊसानं 1.5 घंटा पडला, पण त्या 1.5 घंटा पावसामुळे ना वातावरण फार थंड झालेलं आहे. बघा आता सकाळचे 8:15 वाजलेले, बघा पूर्ण धुकं झालेलं आहे का, मस्त वातावरण झालेलं आहे बघा. हे बघा आमच्या घराच्या मागं झाडावरती चिमणीने घरट बनवलेलं आहे. बघा 1, 2 आणि 3 झूम करून दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा हे एक का मस्त घरट आहे बघा. हे 1, 2 आणि 3 आहे, 3 घरटे आहेत. हा राहुल, चिमणीने घरटं बनवताना बघितलं का तू? बघितलं ना. काय घोष करायला? किती दिवसामध्ये बनवलं त्यांनी? 2 दिवसात. 2 दिवसात बनवले का? 2 दिवसात पूर्ण बनवते. 2 दिवसामध्ये चिमणीने घरटं बनवले. जसं तू 2 दिवस बसूनच होता इथं ते बघत. आणि हे बघा आमच्या घराच्या मागे ही छोटी विहीर आहे, फुल पाणी आहे विहीरला. तुम्हाला ना मधी दगड मारून दाखवतो बघा पाण्याचा कसा आवाज येतो. मार बरं का डुबुक करून आवाज आला बघा. आणि फुल भरलेली विहीर आहे, आणि फार जुन्या काळातली विहीर बरं काही, फार जुन्या काळातली विहीर आहे. चला तुम्हाला आता गावातलं मंदिर दाखवतो, ऋषीनाथ महाराजचं मंदिर. नमस्कार. ऋषीनाथ महाराज मंदिरामध्ये आलो आहे मी. ऋषीनाथ महाराजचं मंदिर गावामधलं सगळ्यात जुनं मंदिर आहे. हे बघा हे आहे ऋषीनाथ महाराजचं मंदिर. मंदिरा परिसरामध्ये ना चिंचाचा भरपूर झाड आहे. हे आपला भाऊ जरा चिंच तोडू लागलेला आहे. हे मंदिराच्या परिसरामध्ये कमीत कमी 3 झाड आहेत चिंचाचे. हे पूर्ण चिंचच चिंच लागलेले आहेत. अरे आरामात 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 बघ झालं तर काय, तसं आपल्या घरासमोर बी चिंचा झाडच आहे. आरामात 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 उतर. तर गावाच्या डॅमवरती आलो मी, आणि डॅमवरती पाणी चांगलंच आहे. हे बघा आणि ते बघा ते तिकडलं शेत, आणि हे शेत जे दिसतं का, या पूर्ण शेतामध्ये ना मागच्या महिन्यामध्ये पाणी गेलं होतं, एवढा पाऊस झाला होता मागच्या महिन्यामध्ये. आणि माझं असं ऐकण्यात आलं होतं की मागच्या महिन्यामध्ये डॅम ह्या डॅमचे दरवाजे उघडण्यात आले होते. आणि ह्या महिन्यामध्ये दरवाजे उघडले होते का? दरवाजे उघडले होते डॅमचे? उघडले होते. कधी? आज पहाटे. पहाटे का? आपल्या मित्राचं म्हणणं आहे की सकाळी ह्या डॅमचे ना दरवाजे उघडण्यात आले होते. उघडले असेल बाबा, कारण की काल रात्री पाऊस भरपूर झाला. त्या डॅमला बाय बाय करत आता मी निघालो शेताकडे. भागो भागो. हे बघा चिमणीचा घरटा बघा, ते बघा ती चिमणी ना घरटा बनवते. गेली गेली उडत गेली बघा. आता चिमणी उडत गेली बरं का, आता पुन्हा काहीतरी घेऊन येते ती सामान घरटा बनवण्यासाठी. तिकडे साईडला तिला काही सापडलं नाही म्हणून इकडे आता उडत गेली. आता तिथून काहीतरी घेऊन येईन, पुन्हा इथं घरटा बनवेल ती. बघा हिचं आहे ना घरटा बनवण्याचं काम चालू आहे. ते बघा आणली बघा ती, ते बघा ते बघा ते बघा दिसलं का बघा घरटा कशी बनवते ती. कमालाची गोष्ट आहे राव. अरे आपण जवळ गेलो ना ते चिमण्या उडून जातील. हे बघ उडाले बघ. त्याच्या जवळून जाऊन मला ना ते घरटा कशा बनवते त्याचा व्हिडिओ बनवायचा होता, पण आता हे राहुल पुढे गेला ते उडून गेले. मी म्हटलं ना ते आवाज केले की उडून जातील. काय म्हटलं? दाखवा म्हणत होतो. अरे पण ते उडून गेले ना. दाखवा कशी बनवते. हे का चिमणी? अरे आपण जेव्हा जाईन ना त्या टायमाला येतील ते. ऊस तोडतोय का? पण आता ऊस गोड राहणार नाही यार. आपला भाऊ गेला मध्ये ऊस तोडण्यासाठी, तसं आपलं शेत नाही, हे दुसऱ्याचं शेत आहे, दुसऱ्याच्या शेतावरती आम्ही ढाका टाकलेला आहे. ढाका म्हणजे 4-5 ऊस तोडण्यासाठी आलेलो आम्ही. आता गोड राहतील का रे ऊस राहुल? का म्हटला? गोड नसतील की रे? एकच ऊस तोडला आम्ही. इथं कुठं मोहळा आला आता? पावसाळ्यामध्ये मोहळ बसवत नाही जास्त. नाही चल. अरे यार मी बूट घालून यायला पाहिलं असतं, हे तर बगर चपलाचं फिरू लागलंय. काय म्हटलं? हे सोयाबीन आहे बघा. चलो आ गए हम शेत में.
चलो आ गए हम खेत में। आता ऊस खाऊन बघू तर एकच ऊस तोडलेले, जर हे ऊस गोड निघालं तर जातात अजून तीन चार ऊस तोडून येऊन जाता घरी। हा तुटला गोड असले खाऊन बघतो आता हे गोड निघतं का नाही निघतं बघू। गोड आहे ना ऊस, गोड आहे ना, घेऊन जातो चार पाच घरी जाताना चार पाच ऊस तोडून घेऊन जातो। त्यामुळे पाणी इथं भरपूर साचलेलं आहे। मासे राहतील का इथं? मासे आहेत का? अरे एवढ्या डबक्यामध्ये काय मासे भेटणार आहे तुला? कोडे मोठे मोठे खड्डे दिले आहेत मासे। जाऊ दे चल आपण जाऊ पेरू तोडायला। रस्ता कुठे तिथून चिकुल रे पाय फसाच इकडून या की मग कडे ना नको गवतावर ते याच्यामध्ये मासे असतील। ती मासे पकडायची दोरी आणायची असती रे आहे की फुलं कि मग चला आणायचं का? पाणी करायचं फार कुठे पाणी इथं फार पाणी। अरे बापरे हा हे बोराच झाड आहे। अरे बोर आता नाही जानेवारी मध्ये येतात ना बोर, हिवाळ्या मध्ये येतात ना? हा कसा हिवाळा ऑक्टोबरचा महिना चालू आहे ना। तसे हिरवे गार बोर आहेत बघा, हे बघा हिरवे गार बोर लागलेले हिवाळ्यामध्ये येऊन जातील। जांब तोडण्यासाठी आम्ही झाडं झुडप चिक्कल पार करून आलेलो आहे पण आमची पूर्ण मेहनत वेस्ट झाली। एक बी जांब नाही, सगळे कच्चेच्या कच्चे जांब आहे। हे बघा पूर्ण चड्डी चिक्कलानी भरलेली आहे, बघा पूर्ण भरलेली आहे चिकला पूर्ण पाया भरलेले। आणि बघा हे जांब, हे बारीक बारीक जांब आहे, पूर्ण बारीक जांब आहेत। हा राहुल कसल्या कसल्या वाटेने आलो आपण राव, तू म्हटलं राव जांब भेटल आपल्याला, तू कसं म्हटलं 100% जांब ले मोठा ले ले गोडे ले पिवळे झडक आलेले आहेत। तू का हवेमध्ये गोळा मारला तू? चला आता इथून हे करा इकडूनच चला। आता चड्डी पूर्ण घालून गेली माझी आणि चप्पल पूर्ण चिखलामध्ये अडकू लागले। मला तर वाटतं आता परत जाईपर्यंत चप्पल तुटणार आहे। पाऊस तर पडला ना, काय म्हटलं? काल पाऊस पडतात त्यामुळे काल भयंकर पाऊस झाला बाबा। हे आपलं अण्णा आहे पहिलवान, आहे कुस्ती खेळायची इथं गावामध्ये। आत्ता बी यांची तब्येत बघा कशी, जवळपास 75 वय यांचं, आत्ता बी एकदम पहिलवान सारखं शरीर यांचं। कुस्त्या भरपूर खेळायला तुम्ही पहिले खेळ है की नाही? अण्णाला इतिहास बद्दल फार माहिती आहे, कधी बसूत आपण अण्णासोबत पूर्ण इतिहास माहिती करून घेऊ। चर्चा करू आपण इतिहासाबद्दल, इतिहास खूप माहिती आहे त्यांना। अण्णा बी निघाले बाबा घरला आता। हा अण्णा, अण्णा घरी निघाले का? घराकडे ना चिखला मधून आलेले मी। आता पाया बर पाया सटकू लागले इथं वाटच बघा कशी, हे तर चांगली वाट आहे, आता पुढे बघा कशी वाट लागते बघा। अरे अण्णा बघा आम्ही इथं खेळत बसतो ना बघा, अण्णा बघा कुठपर्यंत गेले, सन 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 निघून गेले ते पुढे। काय त्यांना सवय होऊन गेलेली आहे, रोजचंच काम आहे त्यांचं, त्यांना काही वाटत नसेल असं रस्ता। हा पळत जातो म्हणे आम्ही, पण आपल्यासाठी 10 वेळेस सटकत आलो मी साईडला रे। चला आता उगा अण्णाच्या मागा मागा निघूत आपण, अण्णा ज्या वाटेने चाललं त्या वाटेने जाऊत। अरे कुत्र कुठून आलं बे? चिखलं मध्ये पाय फसू लागले आमचे आणि अण्णा समोर होते आमचे गायबच झाले बाबा, सन 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 करून पळून गेले पुढे। ए चिखल बाबा दमन ये, आपले कपडे पूर्ण घालून गेले, आता घरी आपण शिव्या खातो। चला शिव्या खायला।